आणि आता बातमी आहे भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी। इस्रो संस्था चांद्रयान 3 साठी सज्ज झालेली आहे। आज दुपारी 2:30 वाजता हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे। भारताचा सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हीकल मार्क 3 द्वारे चांद्रयान 3 लॉन्चिंग होणार आहे। चांद्रयान 3 फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे आणि अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातला चौथा देश बनेल ज्या देशाकडे अशा प्रकारे मोहीम करण्याची क्षमता आहे। यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन या तीनही देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे। आणि यावरच बोलण्यासाठी आयुका पुणेचे शास्त्रज्ञ सुहद मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुहद जी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर तुम्हा सगळ्या अभ्यासकांसाठी जसा आजचा दिवस हा एक्साइटिंग आणि महत्वाचा आहे तसाच संपूर्ण भारतीयांसाठी संपूर्ण देशासाठी महत्वाचा ऐतिहासिक दिवस आहे। कसं पाहता या मोहिमेकडे? जी मोहीम आहे ती खरं बघायला गेलं तर म्हणजे शास्त्रज्ञांसाठी खूप महत्वाची अशी मोहीम आहे। आपला चंद्रयान 2 आणि 1 या दोन्ही मोहिमेमधन बऱ्याच महत्वाच्या वैज्ञानिक गोष्टी आपल्याला दिसून आल्या। महत्वाचं म्हणजे चंद्रयान 1 मधन चंद्राच्या पृष्ठभागावरती पाणी आहे हे कळून आलेलं होतं। चंद्रयान 2 सहाय्याने आपल्याला चंद्राचा जो पृष्ठभाग आहे त्याचे बऱ्याच हाय रेझोल्युशन असे जे पिक्चर्स आहेत ते पण आपण घेतलेले आहेत। आणि आता ही जी चंद्रयान 3 मोहीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे रोवर्स आहेत हे जे रोवर आहे ते आपल्याला लँडिंग सॉफ्ट लँडिंग करून दाखवायचं आहे। आणि सो तिथला जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरचं जे ॲटमॉस्फिअरिक गोष्टी किंवा जे चेंजेस होत राहतात चंद्राच्या पृष्ठभागावरती तिथली जी सायस्मिक ऍक्टिव्हिटी आहे ती किती आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येणार आहे या मोहिमेतनं। तर त्याच्यामुळे ही जी मोहीम आहे ती फारच महत्वाची अशी आहे। आणि भारतीय तंत्रज्ञानासाठी हे जे काही डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो आपण टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यासाठी पण ही फार महत्वाची मोहीम आहे। कारण की चंद्रावरती वातावरण असं नसतं तर त्याच्यामुळे तिथे लँडिंग करणं हे इतकं सोपं नसते। फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मंगळावरती गेलात तर तिथे ॲटमॉस्फिअर असल्यामुळे तुम्ही बलून्स किंवा पॅराशूट्स वगैरे असे लॉन्च करून यू कॅन स्लो ती जी यान आहे त्याला तुम्ही त्याचा वेग जो आहे तो कमी करू शकता। पण चंद्रावरती वातावरण नसल्यामुळे तिथे अशा कुठल्याच गोष्टींचा वापर करता येत नाही। तर तिथे इंजिन्स जे आहेत थ्रस्टर्स जे आहेत त्यांचा वापर करून आपल्याला त्या यानाची गती कमी करायला लागते आणि मग ते तिथे सॉफ्ट लँडिंग करायला लागतं। तर हे जे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आहे ते फारच चॅलेंजिंग आहे आणि आता आपण बघूया काय होतं पुढच्या काही आठवड्यांमध्ये। सुरज जी, खरं तर लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनात चंद्राविषयी एक फॅसिनेशन असतं आणि त्यामुळे एक अंदाज आहे की साधारणतः 23 ऑगस्टच्या आसपास हे चांद्रयान चंद्रावर पोहोचेल किंवा तिथे लँड होईल। मात्र आजचा इस्रोचा हा पहिला टप्पा आहे, आजचं इस्रोचं नेमकं टार्गेट काय असणार आहे? आजचं इस्रोचं जे टार्गेट आहे ते मेनली आहे की हा जो रॉकेट आहे त्या रॉकेटचा वापर करून आपण चंद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेमध्ये टाकणार आहोत। सो आपण ही जी कक्षा आहे ती एक दीर्घवर्तुळाकार अशी कक्षा आहे। तर जवळजवळ 16 ते 20 मिनिटांमध्ये हे जे रॉकेट आहे ते चंद्राच्या ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं चंद्रयान 3 प्रक्षेपित करेल आणि त्याच्यानंतर एका दीर्घवर्तुळाकार कक्षेमध्ये टाकेल। त्याच्यानंतर पुढच्या काही आठवड्यांमध्ये ही जी कक्षा आहे ती त्याचा दीर्घवर्तुळाकाराचा जो दुसरा पुढचा टप्पा आहे जो सगळ्यात लांबचा जो पॉइंट असतो त्याला वाढवलं जातं हळूहळू करून आणि मग त्याच्यानंतर आपण चंद्राच्या कडे हे जे चंद्रयान 3 आहे त्याला आपण नेऊ शकतो। आणि मग हळूहळू तिसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण चंद्रयानाच्या चंद्राच्या भोवती चंद्रयानाला गोल फेऱ्या मारायला लावतो आणि मग शेवटी चंद्रयान 3 हे त्याची गती कमी 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 करत शेवटी सॉफ्ट लँडिंग करू शकते। सुरजी, आपण पाहिलं गेल्या वेळेला म्हणजेच 2019 चांद्रयान 2 ही मोहीम थोडीशी अयशस्वी ठरली आणि त्यानंतर आता 4 वर्षानंतर नेमकी कशी मेहनत घेण्यात आलेली आहे, नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत, एकंदरीतच चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 यामध्ये नेमका काय फरक आहे? चांद्रयान 2 मध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले होते त्याचा
व्यवस्थित असा अनालिसिस जो आहे तो शास्त्रज्ञांनी केला मागच्या काही वर्षांमध्ये की नक्की काय घडलं तिथे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले. तर माझ्या माहितीप्रमाणे चंद्रयान 2 मध्ये जे इंजिन्स होते आणि ते जे थ्रस्टर्स होते त्याच्यामध्ये थोडंसं डिव्हिएशन तयार झालेलं, म्हणजे जेवढा आपल्याला त्याची थ्रस्ट कॅपॅसिटी असते जेवढी वाटलेली असायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त अशी निर्माण झालेली, आणि त्याच्यामुळे हे जे यान आहे त्याचा परफॉर्मन्स जो होता तो त्याला जे सांगितलेलं होतं की तू इथे इथे उतर आणि हे पॅरामीटर्स असतील त्याप्रमाणे तू तुझे तुझ्या कक्षेमध्ये बदल कर आणि तिथे उतर, तर हे जे काही डिव्हिएशन्स निर्माण झाले तर त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम तयार झाला आणि त्याला तिथपर्यंत उतरता आलं नाही. तर यावेळेला त्यांनी बरेचसे बदल केलेले आहेत. ऍक्च्युली यावेळेला जे ऑर्बिटर आपलं जे आहे म्हणजे जे चंद्रयान 3 ला चंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे त्याला आपण प्रोपल्शन मॉड्यूल असं म्हणतो. सुरेशजी, चांद्रयानाचा हा घटनाक्रम याचं विश्लेषण तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे, ती पहिले प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवूयात. तुमच्याकडे पुन्हा येत आहे. सध्या एक मोठी बातमी, ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय. तर विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावरच सुनावणी पार पडणार आहे. ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अध्यक्षांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी झाली आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि त्यामुळे आता अध्यक्षांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणी होती 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुप्रीम कोर्टाच्या. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या दरम्यान स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आदेश दिला आहे की आगामी 2 आठवड्यानंतर पुन्हा या प्रकरणी सुनावणी होईल, तोपर्यंत लिखित स्वरूपात सगळे प्रतिज्ञापत्र शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे जी मागणी करण्यात आली होती, सुरेश प्रभू जे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आहेत त्यांनी मागणी केली होती, त्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं होतं की आम्ही 3 वेळा विधानसभा अध्यक्षांकडे गेलेलो आहे, त्यांना लिखित स्वरूपात ही मागणी केली आहे सुनावणी करण्याकरता, पण ती कुठल्याही प्रकारची सुनावणी घेत नव्हते, त्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात आले. त्याच्या आधारावरती विधानसभा अध्यक्षांना आदेश देण्यात आलेला आहे की आगामी 2 आठवड्यामध्ये आपण या संदर्भात शपथपत्र काय कारवाई केली, कशा प्रकारची कारवाई केली हे दाखवण्यात शपथपत्र द्यावं आणि त्यानंतर आगामी 2 आठवड्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण महत्वाचं म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आहे जो सुप्रीम कोर्टात येऊन ठेपलेला आहे आणि महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या संदर्भातली खास करून 16 आमदारांच्या ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि इतर असे 15 आमदार आहेत ज्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटांच्या वतीनं करण्यात आलेली आहे, उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात सुनील प्रभू यांनी वारंवार 3 वेळा ते विधानसभा अध्यक्षाकडे गेले, पण त्यामध्ये जर बघितलं 12 तारखेला गेले होते, 10 तारखेला गेले होते, त्यांना 3 जूनला गेले होते, हे असल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई केली नाही आहे. विरंग ज्यामध्ये दीर्घाई केली जात आहे याच्या भूमिकेवरती विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या याचिकेवरती आदेश देताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की आगामी 2 आठवड्यानंतर पुन्हा याची सुनावणी होईल, तोपर्यंत खास करून विधानसभा अध्यक्षांच्या वतीने म्हणजे विधानसभा सचिवालयाच्या वतीने शपथपत्र दाखल करावं असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे. हा आदेश विधानसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या विरोधात म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आहे. बरं प्रशांत, 2 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होईल, मात्र आजच्या सुनावणीमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले गेले, काय निरीक्षण न्यायालयानं सुनावलेलं आहे? जेव्हा सुनावणीला सुरुवात झाली आज सुप्रीम कोर्टामध्ये 13 क्रमांकाची सूचीबद्ध करण्यात आली, ही याचिका 13व्या स्थानी होती. 13व्या स्थानी जेव्हा सुनावणी सुरू झाली त्यावेळेस स्पष्ट सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलंय की आम्ही ही याचिका वाचलेली आहे आणि याचिकेच्या वाचलेल्या आम्ही स्पष्ट सांगतोय की आम्ही या संदर्भात नोटीस जारी करतोय. नोटीस जारी करताना त्यांनी स्पष्ट म्हटलंय की 2 आठवड्यामध्ये या संदर्भात लिखित स्वरूपात शपथपत्र द्यावं. यावरती खास करून लोकसभा सचिव विधानसभा सचिवालयाचे वकील होते त्यांनी म्हटलंय की आम्ही
या संदर्भात कारवाई केली. त्यांनी म्हटलं की या संदर्भात आपण शपथपत्रामध्ये या सगळे मुद्दे मांडावे. या घडीला महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात कारवाई करावी अशा प्रकारची स्पष्ट मागणी करण्यात आली होती, त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. आपल्याला माहित असेल सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि एक निश्चित कालावधी निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सुस्पष्ट सूचना दिल्या होत्या. कुठला निश्चित कालावधी असावा, किती दिवस असावे या संदर्भात कुठल्याही प्रकारचं आलेखन हे सुप्रीम कोर्टाच्या वतीनं करण्यात आलेलं नव्हतं. पण ज्या पद्धतीनं गेल्या 3 महिन्यापासून कारवाई होत नव्हती आणि आगामी 10 ऑगस्टला या साधारणतः 90 दिवसाचा कालावधी पूर्ण होणार आहे. यापूर्वी एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने 90 दिवसाचा कालावधी निश्चित केला होता कुठल्याही आमदारावरती कारवाई करण्यासाठी. असं असताना ज्या पद्धतीनं आज हा या संदर्भात सुनील प्रभू जे आहेत सुप्रीम खास करून शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षाचे जे नेते आहेत सुनील प्रभू जे प्रतोद बनून त्यांना मान्यता दिली होती सुप्रीम कोर्टाने, त्यांनीही याचिका दाखल केली होती. त्यांनी म्हटलं की आम्ही वारंवार विधानसभा अध्यक्षांना मागणी करतोय की कारवाई करावी, या संदर्भात कारवाई प्रारंभ करावी, पण ते कारवाई प्रारंभ करत नाही आणि त्यामुळे आम्ही पुन्हा आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे तुटावे लागले अशा प्रकारची याचिकेत त्यांनी मागणी केली होती. ती याचिकेच्या वाचन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही सेकंद त्यांनी म्हटलं की आम्ही या संदर्भात नोटीस जारी करतोय आणि आगामी 2 आठवड्यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षांनी या संदर्भात आपलं शपथपत्र लिखित स्वरूपात मांडावं आणि आगामी 2 आठवड्यानंतर या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. बरं, स्टुडिओ प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आज संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि पुन्हा एकदा आयुक्त पुणेचे शास्त्रज्ञ सुहद मोरे यांच्याकडे जाऊया. माफ करा सर, एक महत्वाची बातमी आली होती. जसं मी मगाशी म्हटलं की चंद्राबद्दल प्रत्येकाच्या मनात हे लहानपणापासूनच फॅसिनेशन असतं आणि आता तर एक आधुनिक टप्पा आहे म्हणजे चंद्रावर जाण्याचा, चंद्रावर उतरण्याचा. त्यामुळे चांद्रयान 3 ची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि काय सांगता येईल त्याबद्दल अधिक? चंद्रयान 3 जी आहे ही मोहीम ही शास्त्रज्ञांसाठी खूपच महत्वाची अशी आहे आणि चंद्रयान 1 मधनं आपल्याला हे कळून आलेलं होतं की जे चंद्र आहे त्याच्या पृष्ठभागावरती पाणी आहे आणि चंद्रयान 2 ही जी मोहीम होती त्याच्यामधनं आपण चंद्राचा जो पृष्ठभाग आहे त्याचे खूप हाय रेझोल्युशन असे इमेजेस घेतलेले आहेत आणि चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन की बाबा आपण जर तिथे कुठला रोबोट नेला किंवा रोवर नेला तर त्याला व्यवस्थित सॉफ्टली लँड करू शकू, हे जे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आहे ते आपल्याला करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग हा खूपच खडकाळ असा आहे, एस्पेशली त्याचा जो विषुववृत्त आहे त्याच्याभोवती बऱ्याच लोकांनी लँड केलेले आहेत वेगवेगळे स्पेसक्राफ्ट जे आहेत ते, पण त्याचा जो दक्षिण ध्रुव आहे तिथे कुणीच आतापर्यंत लँड केलेलं नाहीये एकही कुठलाही स्पेस शटल, तर ते लँड करणारा आपण पहिलाच असा देश ठरू. तर त्या तिथे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करू शकू कारण की चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे तिथे काही काही अशा जागा आहेत की ज्याच्यावरती सूर्याचा प्रकाश कधीच पडत नाही आणि अशा जागा असल्यामुळे तिथे काही प्रमाणात पाणी जे आहे ते बर्फाच्या स्वरूपात देखील असण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करू शकणार आहोत. आता आशा हीच आहे की आपण हे जे लँडर आहे ते त्या रोवरला व्यवस्थितपणे खाली उतरवू शकेल दक्षिण ध्रुवावरती आणि मग या प्रकारचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते करून आपण चंद्राच्या बद्दल जास्त माहिती मिळवू शकू. बरं, सुहदजी तुम्ही स्वतः एक शास्त्रज्ञ आहात, फक्त भारतीय शास्त्रज्ञांसाठीच नाही तर जगभरातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचं लक्ष आजच्या या मोहिमेकडे लागलेलं आहे आणि इस्रोकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की या मोहिमेचे साधारणतः 3 टप्पे आहेत, तर हे 3 टप्पे नेमके कसे असणार आहेत? सो हे जे 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये आजचा जो आहे तो पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये आपलं जे रॉकेट आहे इस्रोचा ते चंद्रयान 3 ला पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं वर उचलेल आणि ते एका दीर्घ वर्तुळाकार अशा कक्षेमध्ये टाकेल. ही जी दीर्घ वर्तुळाकार कक्षा आहे तिची सगळ्यात जवळची जी हाईट आहे पृथ्वीपासूनची जी उंची आहे ती जवळजवळ 170 किलोमीटर असेल आणि सगळ्यात लांबची जी उंची आहे ती जवळजवळ 36,000 किलोमीटर अशी असेल. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये हे जी दीर्घवर्तुळाकार कक्षा आहे तिला अजून दीर्घवर्तुळाकार बनवलं जातं की ज्याच्याने ती चंद्राच्या अजून जवळ 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 जात राहील
आणि मग त्याच्यानंतर स्लोली या कक्षेचं चंद्रापर्यंत जाण्याची जी कक्षा आहे की त्याला मून ट्रान्सफर ऑर्बिट असं म्हणतात, तर त्या चंद्राच्या कक्षेमध्ये मग नंतर या प्रोपल्शन मॉड्यूल जे आहे ते चंद्रयान 3 ला घेऊन जाईल. त्याच्यानंतर जो शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे सगळ्यात थराराचा असा असलेला टप्पा आहे. त्यामध्ये हे जे चंद्रयान 3 चे जे प्रोपल्शन मॉड्यूल आहे ते लँडरला आणि रोवरला एकमे आपल्यापासून दूर करेल, आणि मग जो लँडर आहे तो स्लोली त्या चंद्राच्या पृष्ठभागावरती स्मूथली लँड करण्याचा प्रयत्न करेल. तर असे हे 3 टप्पे आहेत. या 3 टप्प्यांमधला आजचा जो पहिला टप्पा आहे तोही महत्वाचा आहे, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो 3रा टप्पा आहे तो काही आठवड्यांनंतर होईल. सुरुवात सर, खरं तर आपण सगळेच खूप उत्सुक आहोत, त्या क्षणाची वाट बघतोय, त्यामुळे दिवसभर आपला संवाद होतच राहील. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. थँक्यू. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.